नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन ग्लोबल केमिस्ट्रीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण सत्तावीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी झालेल्या महाराष्ट्र सेट परीक्षेच्या केमिकल सायन्स या विषयाची ॲन्सर की आपण डिस्कस करणार आहोत प्रश्न पहिला मेजर प्रोडक्ट ऑफ द फॉलोईंग रिॲक्शन इज तुम्हाला रिॲक्टनमध्ये इंडोल दिलेला आहे रिॲक्शन ऑफ इंडोल विथ डी एम एफ पी ओ सी एल थ्री बाय ॲक्वेस एन एच आता याच्यामध्ये बघा डी एम एफ पी ओ सी एल थ्री म्हटलं की आपल्याला आठवलं पाहिजे की इट इज वन टाईप ऑफ विल्समर हॅक रिॲक्शन विल्समर हॅक रिॲक्शनमध्ये अरायलेशन फॉर्म होतं अरायल ग्रुप फॉर्म होत असतात आणि आपण हेट्रोसायकल टॉपिकमध्ये पाहिलेलं आहोत की आ, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्युशन फक्त थर्ड पोझिशनवर होणार आहे देअर फोर ऑप्शन सी इज करेक्ट या प्रश्नाचं उत्तर आपण ट्रिक लावून पण काढू शकतो प्रश्न पुढचा द सुटेबल स्टार्टिंग मटेरियल फॉर द फॉलोइंग रिॲक्शन इज आता तुम्हाला याच्यामध्ये प्रोडक्ट दिलेला आहे आणि आपल्याला रिॲक्टन काढायचं आहे तुम्हाला प्रोडक्टमध्ये एक प्रकारचं इंडोल दिलेलं आहे जर आपल्याला इंडोल सिंथेसाइज करायचं असेल तर फिशर इंडोल सिंथेसिस या मेकॅनिझमचा आपल्याला उपयोग करावा लागेल जर आपण ऑप्शन ए कन्सिडर केला आणि याच्यामध्ये फिशर इंडोल सिंथेसिस आपण अप्लाय केलं तर आपल्याला आपला प्रोडक्ट मिळून जाईल देअर फॉर करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन ए प्रश्न पुढचा करेक्ट मॅच ऑफ नॅचरल प्रोडक्ट इन कॉलम सेकंड विथ क्लास इन कॉलम फर्स्ट इज कॉलम फर्स्ट टर्पीन अल्कलॉइड स्टेरॉइड पॉलिसॅकेराइड कॉलम सेकंड स्टायजिन कॉर्टिसोन चिटीन अँड कॅम्पफोर करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन ए प्रश्न पुढचा विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट रिड्युसिंग शुगर डी डी रायबोज सेल्यूबायोज अँड सुक्रोज तर या सर्वांमध्ये सुक्रोझ ही नॉन रिड्युसिंग शुगर म्हणून ॲक्ट होणार आहे कारण अल्फा डी ग्लुकोपायरोसाइड अँड बिटा डी फ्रुक्टोफ्युरोनासाईडमध्ये ग्लायकोसायडिक बॉन्ड असल्यामुळं सुक्रोज ही काय होणार आहे नॉन रिड्युसिंग शुगर म्हणून ॲक्ट होणार आहे त्यामुळे ऑप्शन डी सुक्रोज करेक्ट असणार आहे प्रश्न पुढचा विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड विल रिॲक्ट फास्टेस्ट विथ डाईन ए अंडर थेर्मल कंडिशन थेर्मल कंडिशन आणि डायन आणि डायनोफाईल या शब्दांचा उल्लेख आल्यानंतरच आपल्याला लक्षात आले पाहिजे की हे एक प्रकारची सेल्डर रिॲक्शन आहे सेल्डर रिॲक्शनची कंडिशन काय आहे तर जे काही डाईन असतात ते इलेक्ट्रॉन रिच असले पाहिजेत आणि जे, जे काही डायनोफाईल असतात ते इलेक्ट्रॉन डेफिशियंट असले पाहिजेत त्यामुळं बेस्ड डायनोफाईल कोणतं आहे तर फ्युरॉन देअर फोर ऑप्शन ए इज करेक्ट पुढचा प्रश्न करेक्ट ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ फॉलोविंग अल्किन्स इज आता अल्किनची स्टॅबिलिटी कोणत्या फॅक्टरवर डिपेंड असते तर ती नंबर ऑफ अल्फा हायड्रोजनवर डिपेंड असते जर आपण एक दोन तीन आणि चार हे जर अल्किन ऑब्झर्व केले तर आपल्याला दिसून येईल की अल्कीन तीनमध्ये नंबर ऑफ हायड्रोजन आयटम्स जास्त आहेत नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन याच्यामध्ये बारा आहेत त्यामुळे याची स्टॅबिलिटी सगळ्यात जास्त असणार आणि चौथ्या ऑप्शन बघा चौथ्या ऑप्शनमध्ये अल्किन तीनची स्टॅबिलिटी सगळ्यात जास्त दाखवलेली आहे त्याच्यानंतर अल्किन चार बघा याच्यामध्ये पण नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स सहा आहेत अल्किन दोनमध्ये नंबर ऑफ हायड्रोजन सहा ॲटम सहा आहेत पण ते सिमेट्रिकल अल्किन नाही त्यामुळे ते चारपेक्षा लेस स्टेबल असणार नंतर अल्किन फर्स्ट देअर फोर करेक्ट ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी इज थर्ड फोर्थ सेकंड अँड फर्स्ट देअर फोर ऑप्शन डी इज करेक्ट पुढचा प्रश्न करेक्ट ऑर्डर ऑफ बेसिसिटी ऑफ द फॉलोविंग कंपाऊंड इज आता तुम्हाला एक दोन तीन आणि चार असे काही अमाइन ग्रुप्स दिलेले आहेत काही अमाइन्स आणि काही सबस्टिट्युटेड अमाईन्स दिलेले आहेत तर याची बेसिसिटी ऑर्डर आहे थर्ड फो थर्ड सेकंड फोर्थ अँड फोर्स्थ देअर फोर ऑप्शन्स इज करेक्ट प्रश्न पुढचा करेक्ट सी नेम ऑफ फॉलोईंग कंपाऊंड इज आता अशा प्रकारच्या कंपाऊंडचे आय ओ पी सी नेम आपल्याला काढायचे असेल तर आपल्याला सुरुवातीला सीचे रूल्स माहीत असले पाहिजेत आय यू पी एस सी नॉमेन क्लेचर सिस्टमचा पहिला रूल आहे सिलेक्ट लाँगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम आता याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आहेत सहा त्यामुळे याचा अल्केन असणार हेक्झेन त्याचा दुसरा रूल आहे की जिथे ब्रँचिंग चालू होते तिथून तुम्हाला नंबरिंग करावं लागेल आता या पोझिशनमध्ये ब्रोमेन आणि फ्लोरिन दोन्ही सेम पोझिशनवर आहेत पण फ्लोरिन आणि ब्रोमिनमध्ये अल्फाबेटिकली ब्रोमिन आधी येणार देअर फोर टू ब्रोमो फाईव्ह फ्लोरो फोर मिथाईल हेक्झेन हे त्याचं करेक्ट क्लेचर किंवा आयुपेसी नॉम नेम असणार आहे देअर फोर ऑप्शन्स इज करेक्ट प्रश्न पुढचा मोस्ट स्टेबल कन्फर्मेशन ऑफ फाईवहायड्रॉक्सी वन थ्री डायऑक्झेन इज आता हे पहा स्टेबल कन्फॉर्मेशनमध्ये सगळ्यात स्टेबल कन्फॉर्मेशनमध्ये सगळ्यात स्टेबल कोण असणार आहे याची स्टेबिलिटी ऑर्डर चेअर हाफ चेअर बोट अँड ट्विस्ट बोट अशी त्याची ऑर्डर असणार आहे त्यामुळे सी आणि डी तर आपले आधीच आधीच कॅन्सल झाले कारण सी हे हाफ चेअर आहे आणि डी बोट कन्फर्मेशन आहे आता ए आणि बीमध्ये पहा एमध्ये ॲक्झिएल पोझिशनवरती हायड्रॉक्सी ग्रुप आहे आणि इक्विटोरियल पोझिशनमध्ये हायड्रॉक्सी ग्रुप आहे बी ऑप्शनमध्ये आता याच्यामध्ये सगळ्यात स्टॅबल कोण तर याच्यामध्ये काय येणार ऑप्शन एमध्ये जे ऑक्सिजन आहे ऑक्सिजनवरचे जे काही लोन पेर आहेत ते ॲक्सिएल असलेल्या हायड्रोजनसोबत इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतील आणि त्याला मोस्ट स्टेबल बनवतील त्यामुळं काय असेल स्टॅबिलिटी ऑर्डर कोणाची जास्त असणार आहे ॲक्झिएल इज ग्रेटर दॅन इक्विटोरियल त्यामुळं ऑप्शन ए इज करेक्ट पुढचा प्रश्न विच ऑफ द फॉलोईंग कंपाऊंड अंडरगो फास्टेस्ट ऑटोमरायझेशन याचं सगळ्यात सोपं उत्तर म्हणजे ऑप्शन ए कारण हाच हा जो ऑप्शन आहे ह्याच्यामध्ये कंज्युकेशन फास्ट होणार आणि हाच हा जो कंपाऊंड आहे जो फास्टेस्ट ऑटमरायझेशनमध्ये जाणार आहे त्यामुळं याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन ऑप्शन ए प्रश्न पुढचा द सुटेबल रिएजंट फॉर द फॉलोइंग रिॲक्शन इज आता रिॲक्टंट ऑब्झर्व्ह करा आणि प्रोडक्ट ऑब्झर्व करा तुम्हाला काय चेंजेस दिसतील रिॲक्टंटमध्ये जे अल्खिन होतं ते प्रोडक्टमध्ये एक बिलो द प्लेन ओ एच झालं आणि एक अबाव द प्लेन सी एच थ्री झाले आता ऑप्शनमध्ये ऑब्झर्व करा ऑप्शनमध्ये के एम एन ओ फोर एन ए ओ एच एच टू ओ टू आणि एच थ्री ओ आहे ए आणि सी हे काय करतात तर हे मेनली डायल डायोल करण्यामध्ये पार्टिसिपेशन करतात पण हे तर आपल्याला युजफुल नाही त्यामुळे ऑप्शन ए आणि सी तर कट होतील आता बी आणि डीमध्ये बघा डायबोरेन प्लस टी एच एफ एच टू टू ओ एच मायनस बी टू एच सिक्स अँड टी एच एफ सुरुवातीला काय करतील सीन ॲडिशन करतील अल्कींसोबत फॉलोड बाय हायड्रॉलिसिस इट विल गिव अवर डिझायर्ड प्रोडक्ट देअर फोर ऑप्शन बी इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन प्रश्न पुढचा द करेक्ट मॅच बिटवीन कॉलम फर्स्ट अँड कॉलम सेकंड इज कॉलम फर्स्ट पी झायलीन मीन्स पॅराझायलिन फोर मिथाईल सायक्लोहेक्झेनोन वन ब्युटाईन टू टू डाय प्रोपेन कॉलम बी वन सिग्नल इन एच वन एन एम आर अँड टू सिग्नल्स इन कार्बन थर्टीन एन एम आर बावीसशे दहा सेंटीमीटर इनवर्स इन आय आर टू सिंगलेट्स इन एच वन एन एम आर लांबडा मॅक्स दोनशे ऐंशी इन यू व्ही याच्यामध्ये जर तुम्हाला दोन दोन्ही आय आर किंवा एन एम आर जरी येत असेल तरी पण तुम्ही याचा ॲन्सर काढू शकता जर आपण कॉलम बीमधल्या ऑप्शन सेकंडचा से विचार केला बावीसशे दहा सेंटीमीटर इनवर्स इन आय आर बावीसशे दहा सेंटीमीटर फक्त कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डमध्ये असू शकतो त्याची फ्रिक्वेन्सी असू शकते म्हणजेच ब्युटाईनची मीन्स थर्ड मॅचेस विथ B. बी असा एकच ऑप्शन आहे देअर फोर ऑप्शन बी इज करेक्ट प्रश्न पुढचा मेजर प्रोडक्ट ऑफ द फॉलोविंग रिॲक्शन इज याचा मेजर प्रोडक्ट कुठला असेल तर आपण बघू शकतो की एक प्रकारची पॅलेडियम कॅटलाइज कपलिंग रिॲक्शन आहे याच्यामध्ये सुरुवातीला काय होणार तर ऑक्सिडेटिव्ह ॲडिशन ऑफ पॅलेडियम होणार नंतर कार्बोनेल इन्सर्शन अँड रिडक्टिव्ह इलिमिनेशन होऊन आपल्याला आपला टार्गेट मॉलिक्युल म्हणजेच डिझायर्ड प्रॉडक्ट मिळणार आहे विच इज ऑप्शन सी त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन सी सुटेबल कॅ प्रश्न पुढचा सुटेबल कॅटॅलिस्ट सिस्टम फॉर द फॉलोईंग रिॲक्शन इज आता तुम्ही रिॲक्टंट आणि प्रोडक्ट व्यवस्थित ऑब्झर्व्ह करा रिॲक्टंटमध्ये तुम्हाला एक अल्काईन दिलेलं आहे आणि प्रोडक्टमध्ये तुम्हाला सिस अल्किन दिलेलं आहे तर आपल्याला रिएजंटचे रोल्स माहीत असले पाहिजेत की असा कुठला रिएजंट आहे जो अल्कीनचं सिस अल्किन करू शकतो जो अल्काईनचं सिस अल्किन करू शकतो तर लिन्नार क्लॅटॅलिस्ट काय करणार आहे अल्काईनचं सिस अल्किन करणार आहे देअर फॉर ऑप्शन ए इज करेक्ट पुढचा प्रश्न An organic compound having molecular formula C6H11BrO2 exhibit the following peaks in H1NMR spectrum. 4.1 2 hydrogen quintet coupling constant J is equal to 7.5 hertz. 4.0 2 hydrogen triplet J is equal to 7.5 hertz. 1.5 to 2.24 hydrogen multiplet. वन पॉईंट ट्वेंटी फायव थ्री हायड्रोजन ट्रिपलेटमध्ये जे इज इक्वल टू सेवन पॉईंट फाईव्ह हर्ट्स द स्ट्रक्चर ऑफ द कंपाऊंड इज फक्त ऑप्शन सीज असा आहे की ज्याच्यामध्ये हा डाटा अवेलेबल होऊ शकतो देअर फॉर ऑप्शन सी इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन रिलेशनशिप बिटवीन कंपाऊंड फर्स्ट अँड कंपाऊंड सेकंड इज आता अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये तुमचं ऑब्झर्वेशन स्किल असणं महत्त्वाचं आहे कंपाऊंड ए आणि कंपाऊंड पी व्हा याच्यामध्ये काय आहे तर ॲक्झियल इक्विटोरियल ग्रुप सेम आहेत त्यामुळे याचे एकमेकांचे काय आहे ॲक्झेल इक्विटोरियल जे ॲक्झेल होते ते इक्विटोरियल झाले आणि इक्विटोरियल होते ते ॲक्झेल झाले त्यामुळे ते एक प्रकारचे काय आहेत तर डायस्टिरिओ आयसोमर्स आहेत प्रश्न पुढचा एनर्जी डिफरन्स बिटवीन टू गॉच कन्फ टू कन्फर्मेशन ऑफ वन टू डायमिथिल सायक्लोहेक्झेन इज तर तुम्हाला वन टू डायमिथिल सायक्लोहेक्झेन दिलेला आहे याच्यामधले एनर्जी डिफरन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे तर हा प्रश्न ग्यू ब्युटेन गॉच इंट्रॅक्शनवर डिपेंड आहे जर आपण विचार केला तर कंपाऊंड एमध्ये तीन ब्युटेन गॉच इंट्रॅक्शन आहेत आणि कंपाऊंड दोनमध्ये चार ब्युटेन गॉच इंट्रॅक्शन आहेत त्या दोघांची जर वजाबाकी केली तर आपल्याला पॉईंट नाईन किलो कॅलरी पर मोल एवढा एनर्जी डिफरन्स मिळून जाईल देअर फोर याचा या, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन ए असं असणार आहे प्रश्न पुढचा सुटेबल स्टार्टिंग मटेरियल फॉर द डिझायर्ड रिॲक्शन इज तुम्हाला एक प्रोडक्ट दिलेला आहे आणि ॲरोवरती एम सी पी बी ए दिलेला आहे एम सी पी बी एमुळं काय झालेलं आहे प्रोडक्टमध्ये काय चेंजेस आहेत तर कार्बोनिल ग्रुपच्या शेजारी ऑक्सिजन इन्सर्ट झालेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये इस्टर फॉर्मेशन झालेलं आहे तर ही एक प्रकारची बेअर विलॅगर ऑक्सिडेशन असू शकते ऑलि वल... बेअर विलॅगर ऑक्सिडेशनमध्ये काय होतं तर कन्वर्जन ऑफ किटोन इन प्रेझेन्स ऑफ पर ॲसिड टू इस्टर देअर फोर या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे ऑप्शन सी प्रश्न पुढचा मेजर प्रोडक्ट ऑफ द फॉलोविंग रिॲक्शन इज तुम्हाला एक रिॲक्टन दिलेला आहे आणि ॲरोवरती सी सेवन एच सेवन NH, ओ टू एन एच एन एच टू फॉलोड बाय सी एच थ्री एल आय आपण रिॲक्टन बघूनच अंदाज लावू शकतो की हे एक प्रकारची शापिरो रिॲक्शन आहे शापिरो रिॲक्शनचं प्रोडक्ट काय असतो तर लेस सब्स्टिट्यूटेड अल्कीन त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन बी प्रश्न पुढचा इपॉक्साइड एक्स अँड वाय गिव्ह द सेम अल्डीहाइड ऑन बी एफ थ्री इथरेट कॅटालाइज रिअरेंजमेंट द करेक्ट स्टेटमेंट इज एच मॅग्रेट्स इन बोथ एक्स अँड वाय पी एच मायग्रेट्स इन एक्स अँड वाय एच मायग्रेट्स इन एक्स पी एच मायग्रेट्स इन वाय पी एच मायग्रेट्स इन एक्स एच मायग्रेट्स इन वाय आता याच्यामध्ये पहा जो काही ऑक्सिजन आहे ऑक्सिजन बरोबर बी एफ थ्री इथरेट फॉर्म करणार आहे आणि इथरेट फॉर्म केल्यानंतर या दोघांमध्ये पण एक बॉन्ड वीक असणार आहे तो बॉन्ड जो जो वीक बॉन्ड आहे तो ब्रेक होण्याचा प्रयत्न करेल अँड स्टेबल होण्याचा तो प्रयत्न करणार आहे त्यामुळे एक्समध्ये हायड्रोजन मायग्रेट होणार आणि वायमध्ये पी एच मायग्रेट होणार आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी असं असणार आहे प्रश्न पुढचा मेजर प्रोडक्ट ऑफ द फॉलोविंग रिॲक्शन इज तर तुम्हाला एक रिॲक्टंट दिलेला आहे आणि सायक्लोहेगेन आणि इन प्रेझेन्स ऑफ एटी डिग्री सेल्सिअस असं दिलेलं आहे तर तुम्ही ऑब्झर्वेशनवरून सांगू शकता की हे एक प्रकारची पेरिसायक्लिक रिॲक्शन आहे पेरिसायक्लिकमध्ये ती एक प्रकारची इन रिॲक्शन आहे इन रिॲक्शनमध्ये काय होणार तर अलायलिक हायड्रोजन हा या पोझिशनवरचा जो अलायलिक हायड्रोजन आहे तो ऑक्सिजनवरच्या लोन पेअरवर इंट्रॅक्ट होणार आणि रिअरेंजमेंट होऊन तो एक प्रोडक्ट तयार करणार तो प्रोडक्ट म्हणजे ऑप्शन ए असणार आहे प्रश्न पुढचा विच ऑफ द फॉलोविंग रिॲक्शन गोज थ्रू सॉरी फॉलोविंग रिॲक्शन गोज थ्रू तुम्हाला एक रिॲक्टन दिलेला आहे इन प्रेझेन्स ऑफ बी आर टू इट विल गिव्ह बी आर ॲट ब्रिज पोझिशन तर आपल्याला माहीत आहे बी आर कुठल्या मेकॅनिझमपासून फॉलो होतो तर फ्री रॅडिकल मेकॅनिझमपासून तयार होणार आहे त्यामुळे ऑप्शन ए इज करेक्ट प्रश्न पुढचा द मेजर प्रोडक्ट ऑफ द फॉलोविंग रिॲक्शन इज तुम्हाला एक रिॲक्टन दिलेला आहे ॲरोवरती के एच टी एच एफ इन प्रेझन्स ऑफ रिफ्लक्स के एच काय आहे पोटॅशियम हायड्राईट तर एक प्रकारचं ते बेस आहे ते काय करेल ऑक्सिजनवरचा हायड्रोजन ॲबस्ट्रॅक्ट करेल फॉलोड बाय थ्री थ्री ट्रॉपिक रिॲक्शन होऊन काय होईल तुम्हाला प्रोडक्ट बी मिळणार आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी असं असणार आहे प्रश्न पुढचा मेजर प्रोडक्ट ऑफ द फॉलोईंग रिॲक्शन इज तुम्हाला एक रिॲक्टन दिलेलं आहे त्याच्यासोबत ॲरोवर्थी सी एल इन प्रेझन्स ऑफ लाईट फॉलोड बाय हायड्रॉलेसिस ही एक प्रकारची बार्टोन रिॲक्शन आहे बार्टन रिॲक्शनमध्ये काय होणार या ऑक्सिजनवरची फ्री रॅडिकल रिॲक्शन होणार आणि डेल्टा पोझिशनवरचा हायड्रोजन ॲबस्ट्रॅक्ट होऊन त्या पोझिशनवरती एन डबल बॉन्ड हो ग्रुप ग्रुप अटॅच होणार आहे आणि हायड्रोलायसिस झाल्यामुळं आपल्याला प्रोडक्ट सी मिळणार आहे त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी असं असलं पाहिजे प्रश्न पुढचा मेजर प्रोडक्ट इन द फॉलोविंग रिॲक्शन इज तुम्हाला एक रिॲक्टन दिलेलं आहे इन प्रेझन्स ऑफ सी सी एल फोर बेन्झाल पेरॉक्साईड या प्रश्नाचं करेक्ट उत्तर ऑप्शन डी असं असणार आहे पुढचा प्रश्न मेजर प्रोडक्ट फॉर्म इन द फॉलोविंग रिॲक्शन इज याच्यामध्ये पण तुम्हाला सुरुवातीला एक रिॲक्टन दिलेला आहे नंतर ॲरोवरती बी यू थ्री एस एन एच फॉलोड बाय ए आय बी एन इन प्रेझेन्स ऑफ एटी डिग्री सेल्सिअस इन प्रेझेन्स ऑफ लाईट SNG, तर तुम्हाला माहित आहे की बी यू थ्री एस एन जी एस एन एचमुळं मुळे काय होणार तर ब्रोमिन ॲबस्ट्रॅक्ट होणार आणि त्यामुळे फ्री रॅडिकल फॉर्म होणार फ्री रॅडिकल नंतर अल्कीनवरती दोन वेनी अटॅक करणार इथे अटॅक केल्यामुळे एक फाईव्ह मेंबर ड्रिंक एक फॉर्म होणार आणि अटॅक केल्यामुळे एक फाईव्ह मेंबर ड्रिंक फॉर्म होईल अँड एक सहा मेंबर ड्रिंक फॉर्म होईल पण आपल्याला माहीत आहे की फाईव्ह मेंबर ड्रिंक इज मोर प्रिफरेबल ओवर सिक्स मेंबर रिंग त्यामुळे ऑप्शन ए इज करेक्ट मेजर प्रोडक्ट ऑफ द फॉलोविंग रिॲक्शन इज आता या प्रश्नामध्ये बघा तुम्हाला एरोवरती फिनाईल लिथियम दिलेला आहे फिनाईल लिथियम काय करेल तर या पोझिशनवरचा हायड्रोजन एक्स्ट्रॅक्ट करेल इलेक्ट्रोफिलिक हा मोर ॲसिडिक हायड्रोजन असणार आहे हा या पोझिशनवरचा तो हायड्रोजन ॲबस्ट्रॅक्ट करेल आणि ब्रोमिन बाहेर निघून जाईल आणि या पोझिशनवरती बेन्झाईम इंटरमिडिएट फॉर्म होईल या बेन्झाईम इंटरमिडिएटमुळे काय होईल तर नायट्रोजनवरची जे लोन पेअर आहे ते नायट्रोजनवरचे लोन पेअर त्या बेन्झाईमबरोबर रिॲक्ट होतील आणि सायक्लायझेशन होऊन आपल्याला ऑप्शन बी असं मिळणार आहे पुढचा प्रश्न in fischer projection the absolute configuration of a chiral center will not change from r to s when a priority numbers 1 and 2 are interchanged priority numbers 2 and 3 are interchanged the priority numbers 1 and 2 are interchanged and then 3 and 4 are interchanged द प्रायोरिटी नंबर थ्री अँड फोर आर इंटरचेंज या प्रश्नाचं करेक्ट या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन सी असं असणार आहे प्रश्न पुढचा मेजर प्रोडक्ट इन द फॉलोविंग रिॲक्शन इज तर यामध्ये बघा तुम्हाला ओ एनएएश दिलेला आहे एन एश काय करेल बॅकसाईड अटॅक करेल आणि ब्रोमिनला एक्सपेल करेल त्यामुळे याची स्टेरिओ केमिस्ट्री बिलो दी प्लेन ओ एच अशी असणार आहे त्यामुळे ऑप्शन बी हे करेक्ट असणार आहे पुढचा प्रश्न द मेजर प्रोडक्ट इन द फॉलोविंग सिक्वेन्स ऑफ रिॲक्शन इज आता तुम्हाला एक सुरुवातीला रिॲक्टन दिलेला आहे या रिॲक्टनमध्ये ॲरोवरती सुरुवातीला सी एच थ्री सी एच ओ इन प्रेझेन्स ऑफ लाईट म्हणजे तुम्हाला सुरुवातीला एक फोटोकेमिकल रिॲक्शन करायची आहे नंतर ओझोनॉलिसिस फॉलोड बाय अल्डॉल कंडेन्सेशन जर तुम्ही ह्या तीन स्टेप फॉलो केल्यात तर तुम्हाला ऑप्शन ए मिळून जाईल त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन ए असं असणार आहे प्रश्न पुढचा धन्यवाद मित्रांनो आजच्या आजच्यासाठी ऑर्गॅनिकचे आपण सर्व प्रश्न यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत कुणाला डाऊट असतील तर तुम्ही आ, बॉक्समध्ये सांगू शकता धन्यवाद